बातमी आहे ऑलिम्पिक संदर्भातली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक मिळालंय, तर भालाफेकमध्ये नीरज चोप्रानं रौप्य पदक पटकावलंय. यासह पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्ण पदकाचा मान मिळालाय. नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 89.45 असा थ्रो करत रौप्य पदक मिळवलंय. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे. तर अंतिम फेरीमध्ये नीरज चोप्राचे 5 पैकी 4 थ्रो लाईन क्रॉस केल्यामुळे बाद ठरल्यात, त्यामुळे नीरजची सुवर्ण पदकाची संधी फुकली. अच्छा रहा है टोटली, अगर ऑल ओवर देखे तो अपनी इंडिया की परफॉर्मेंस अच्छी रही है. टोक्यो के साथ वही गोल्ड या ब्रॉन्ज सिल्वर उन पे कंपेयर ना करें. इस बार जो एथलीट खेल रहे हैं बहुत ही मन से खेल रहे हैं, दिल से खेल रहे हैं, और ऑल ओवर परफॉर्मेंस सही रही है. ऐसे ही चेंजेस आते हैं, जरूरी नहीं है कि हर बार हमारे मेडल बढ़ते जाएं. कभी ना कभी वो टक्कर भी देते हैं, थोड़े से उससे चूक जाते हैं, लेकिन आने वाले टाइम में ये साइन है कि ऐसे ही और ज्यादा मेडल बढ़ेंगे हमारे. आणि या ऑलिम्पिकच्या बातमीनंतर एक राजकीय बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्यात. तर रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरजचं अभिनंदन त्यांनी केलंय. दरम्यान मोदींनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूया. नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्ट व्यक्तिमत्व, आणखी एक ऑलिम्पिक यश मिळवून पुनरागमन केल्यानं भारत आनंदी आहे, असं पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.